नमस्कार। आज दिनांक 13/12/2021 वार सोमवार केडीचा ज्योतिष समूह पुणे आणि इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनोभाव स्वागत। मी आपल्याला बाजाराच्या सद्यस्थितीबद्दल हे सांगेल, रेट अजूनही टिकून आहे, चांगल्या मालाचे प्रमाण चांगलं आहे आणि मागणी पण चांगली आहे। आज तुम्ही पाहिलं असेल की व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगल्या रेटमध्ये खरेदी केलेली आहे। सध्या गुरुवारचे उपवास चालू आहेत, ज्या कोणाकडे माल असतील त्यांनी नक्कीच माल काढून घ्या आणि आपल्या मालाचे पैसे करून घ्या, कारण का आता ही जी माल आहेत हे बाजार भाव पण टिकून आहेत, रेटही टिकून आहेत। आपण सर्वांनी ते पाहिलं असेल की सध्या बाजारामध्ये आवक खूपच कमी झालेली आहे, परंतु बाजारात आवक नाही आहे परंतु आपल्याकडे आवक आहे। त्याची कारण अशी आहेत की आपल्याकडे व्यापारी वर्ग टिकून आहे, तर व्यापाऱ्यांची जी खरेदी आहे ती आपल्याच दुकानावर होत असते, मग आपल्याकडनं जी मालाची मागणी असते ती नक्की त्यांची पुरवत होत असते। मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे माल आहेत त्या मालाची नक्कीच मागणी चांगली वाढलेली आहे। आता सध्या उपवासाला जे माल लागतात सध्या त्याची खरेदी व्यापाऱ्यांची चाललेली आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार ह्या तीन दिवस मालाला चांगली मागणी राहते। मध्यमालाचे माल असतील, गोळीचे माल असतील, 50 ग्रॅमची गोळी सुद्धा 40-50 रुपये किलोपर्यंत आज विक्री झाली पाहिजे मिळेल। 100 ग्रॅमची गोळी असेल साधारणतः 70-75-80 रुपये किलोपर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली। 125-150 ग्रॅमचे समजा 105-110 पर्यंत गेले। मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या मार्गशीर्ष महिना असल्यामुळे मागणी नक्कीच चांगली आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरू जायचं कारण नाहीये। मी आपल्याला सांगतोय की सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे, परंतु आता जो माल येतोय हा सगळा महाराष्ट्रातच जातोय किंवा आजूबाजूच्या शहरात जातोय, त्यामुळे उत्तर भारतात माल विक्रीला अजून जात नाहीये, परंतु हे जे माल येतात सध्या हे लोकल मार्केटलाच पुरत नाहीयेत किंवा लोकलच त्याची विक्री होते, त्यामुळे हे बाहेर राज्यात जायचा काही प्रश्न येतच नाहीये। एक महिना दीड महिना आवक अजून नक्कीच कमी राहील, कारण का मालच कुठे नाहीये, सध्या मालच कुणाकडेच नाहीयेत। आता माल ज्यांच्याकडे आहेत त्यांचेच माल आता थोडे थोडे करूनच मार्केटला येतात। मी आपल्याला सांगतोय की सध्या मार्गशीर्ष महिना असल्यामुळे सर्वांनाच पैसे नक्कीच आता चांगले होत आहेत मालाचे। आता सध्या पावसाचं वातावरण मध्ये आधी होतं, परंतु आता मात्र ते वातावरण क्लिअर झालं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल त्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा। आता रेट चांगलेच टिकून आहेत, या दिवसामध्ये रेट नसतात, परंतु आता सध्या आवक नाहीये आणि युरोप लोक करतात, सध्या युरोपचा जो रेट आहे तोच आता सध्या पुन्हा मार्केट यार्डमध्ये मिळतोय। आज तुम्ही पाहिला असेल धुळेहून गाडी आलेली, धुळे बाजूने आज गाडी आलेली 120 किलोची गाडी आलेली, त्यांनाही येते आल्यानंतर चांगल्या पद्धतीचा रेट मिळालेला आहे। जागेवर त्यांची मागणी झाली होती, त्याच्यापेक्षाही चांगले 5000 रुपये किलोला ज्या ठिकाणी वाढ पाहायला मिळाले। साधारणतः शेतकरी बांधवांनी नक्कीच व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच माहिती घेतली पाहिजे। आम्ही पुण्यामध्ये जे काही अपडेट्स गडामध्ये असतात ह्या नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच कळवत असतो की पुण्यामध्ये रेट काय चालले आहेत, माल कधी काढला पाहिजे, माल कधी थांबवला पाहिजे। मी आपल्याला सांगतो सध्या की गुजरात राजस्थानचा मालाचा इफेक्ट अजून सध्या तरी जाणवत नाहीये, कारण का हे जे माल येत आहेत सध्या हे लोकल मार्केटलाच विक्री होत आहेत, त्यामुळे लोकल मार्केटला जे आता ह्या मालाची चांगली मागणी आहे, डिमांड आहे, त्यामुळे जागेवर द्यायचा काय प्रयत्न करू नका। जर द्यायचा असेल तर नक्कीच मोकळ मार्केटला फिरायला आलं पाहिजे, मार्केटला रेट काय चालले त्याचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे। मग मार्केटला द्यायचा की जागेवर द्यायचा याचा नक्कीच अभ्यास आपल्याला नक्कीच आल्यानंतर कळेल। मी आपल्याला इतर फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सध्या गोल्डन सितंबराचा रेट सध्या चालू आहे, गोल्डन सितंबराचा सीझन सध्या चालू आहे, गोल्डन सितंबराची डिमांड चांगली खूप वाढलेली आहे आणि इतर फळांची डिमांड खूप वाढलेली आहे। सध्या मार्गशीर्ष महिना असल्यामुळे इतर फळांना सुद्धा चांगली मागणी आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की खरबूज 5 रुपये किलो पासून 25-27-28 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली, कलिंगड सुद्धा पण 10 रुपये किलो पासून 30 रुपये किलो पर्यंत चांगल्या मला विक्री झाली, 10 रुपये ते 30 रुपये मध्यमचा असेल 3 रुपये किलो पासून 7-8-10 रुपये पर्यंत विक्री होते, पेरू सुद्धा 5 रुपये किलो पासून 35-40 रुपये किलो पर्यंत रेट आपल्याला पाहायला मिळाले। पपईचा रेट टिकून आहे, 3 रुपये किलो पासून 10-12-15 रुपये किलो पर्यंत रेट विक्री झाली पाहिजे मिळाली, काळी द्राक्ष 30 रुपये किलो पासून 60-70 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली, गोल्डन सीताफळ आज पाहिलं असेल आपण साधारणतः 5-10 रुपये किलो पासून 25-30 रुपये, हलका काळा पण माल चांगल्याच असेल 30-35 रुपये किलो पासून 70-80 रुपये किलो, एक्सपोर्ट मधला असेल तर 50-60 रुपये किलो पासून 100-120 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली, बाबाचा पण तोच रेट आहे 5-10 रुपये किलो पासून 25-30-35-40 रुपये किलो पासून 60-70 मध्यमचा असेल साधारणतः, चांगल्यातला असेल 40-50 रुपये किलो पासून 100-120 रुपये विक्री झाली पाहिजे मिळाली। चिक्कू झाला, बॉबीची खरबूज आहे, बॉबी खरबूज सध्या आवक कुठेच नाहीये, त्याची मागणी आता सध्या वाढलेली आहे, सध्या त्याची थोडंफार आवक होतीये 10 रुपये किलो पासून 40-45 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली, संत्रा मध्यम क्वालिटीचा असेल तर 5 रुपये किलो पासून 25-30 रुपये किलो, चांगल्यातला असेल तर 10 रुपये किलो पासून 35-40 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे मिळाली,
मोसंबी सुधा रेट चांगले टिकून आहेत. सध्या मोसंबीचे रेट सुद्धा चांगले टिकून गोड मोसंबी ती कलरची मोसंबी असेल जुन्यातली असेल साधारणतः 25 रुपये किलो पासून 40-45 रुपये किलो पर्यंत विक्री होती आहे. त्याच्या खालची रेट असतील साधारणतः 10 रुपये किलो पासून 25 रुपये किलो पर्यंत होती. साधारणतः चमेली बोर 5 रुपये किलो पासून 17-18 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे म्हणाली. साधारणतः एप्पल बोरची सुद्धा मागणी चांगली वाढलेली आहे. मी आपल्याला कालच सांगितलं होतं की एप्पल बोरला सध्या मागणी चांगली वाढलेली आहे. 5 रुपये किलो पासून 15 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे म्हणाली. साधारणतः चेकनट बोरलाही साधारणतः चांगली मागणी आहे. त्याचंही सीझन चालू आहे. 10-20 रुपये किलो पासून 50-55 रुपये किलो पर्यंत विक्री झाली पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो इतर पालेभाज्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिथेही रेट तुम्ही तपासत चला. युट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ती माहिती आपल्याला नक्कीच समजेल. आणि इतर पालेभाज्यांमध्ये साधारणतः टोमॅटोला चांगली मागणी आहे. जर कोणाकडे टोमॅटो असेल त्यांनी नक्कीच मार्केटला पुन्हा मार्केटला पाठवावं आणि तुम्हाला दिलेल्या माहितीवरती नक्कीच संपर्क साधावा. मी आपल्याला इंदापूरच्या बाबतीत सांगायचं झालं इंदापूरला सुद्धा आपली आडत आहे. त्या ठिकाणी आडत पेढी असल्यामुळं तुम्ही पुण्याकडे यायची गरज नाहीये. तुम्हाला इंदापूरमध्ये साधारणतः पुण्यामध्ये जे रेट विक्री होत आहेत अ दर्जा ब दर्जा आणि क दर्जा हे तिन्ही प्रकारचे रेट पुण्यामध्ये विक्री होतात तेच रेट इंदापूर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर पुण्याकडे यायची गरज नाहीये. साधारणतः पुण्याला यायचा तुम्हाला वेळ जाणार आहे त्यामुळे गाडीचं भाडं वाढणार आहे. जवळच्या जवळ तुम्हाला ते भाडं लागणार नाही किंवा वेळ वाढणार नाही. तुम्हाला जवळच्या जवळ तिथं नक्कीच चांगला रेट मिळेल. मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल आवर्जून इंदापूर मार्केटमध्ये घेऊन जावं. परंतु जर टॉप माल असेल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असेल तर नक्कीच पुण्याला आलं पाहिजे. पुण्यामध्ये नक्कीच व्यापारी वर्ग चांगला आहे. देशभरातला व्यापारी वर्ग उपलब्ध आहे त्यामुळे नक्कीच पुण्याकडे आलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर केडीचं देव पुणे आणि हा चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. नक्कीच तुम्हाला आम्ही ज्या घडामोडी पुण्यातनं देतोय हे नक्कीच आपल्या मोबाईलवरती पाहायला मिळतील. आणि ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांनी थांबून न जाता सध्या रेट अजून तरी काही कमी नाही. रेट टिकूनच राहिलेले दिसतात. रेट खालील चिन्ह पण कमी वाटायला लागले सध्या तर ते चिन्ह नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल अशा शेतकरी नक्कीच मार्केटला माल घेऊन नक्कीच आपल्या मालाचे पैसे करून घ्यावे एवढीच विनंती आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो. धन्यवाद.